आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं विरोधात असताना तुम्ही विरोध केला त्या पद्धतीनं आता तुम्ही सत्तेमध्ये असताना सुद्धा जर तुम्हाला कोणी विरोध करत असेल तर त्याला जर अशा पद्धतीनं जाणं आणि अशा पद्धतीनं मारणं ही गोष्ट कितपत योग्य आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती काहीतरी टीका टिप्पणी केली आहे, यामुळे काही दिवसापूर्वी एका व्यक्तीला काही लोकांनी मारलं, त्यानंतर एका व्यक्तीच्या डोक्यावरचे केस काढले होते आणि आता परत बीडमध्ये का कुठेतरी एक प्रकरण आता परत समोर येते की त्या ठिकाणी काही मंडळी गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं विरोध केलेला आहे किंवा अशा पद्धतीनं मारहाण झालेली आहे किंवा हे जे काही सगळे प्रकार घडतात ते सगळे। मित्रांनो मला एक सांगा, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती कोणीतरी काहीतरी कमेंट करतं आणि ती कमेंट करणाऱ्या व्यक्तीला जाऊन त्या ठिकाणी मारणं किंवा त्याला शिक्षा करणं किंवा त्याला म्हणजे आपल्या देशामध्ये आत्ता न्यायव्यवस्था किंवा पोलीस यंत्रणा शिल्लक आहे की नाही हा एक प्रश्न निर्माण होतो। दुसरी गोष्ट, हे जी सगळी प्रकरणं घडतात या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण दोन बाजूंचा विचार केला पाहिजे। एक बाजू आहे जे विरोध करतायत त्यांची बाजू, तर त्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आपण टीका टिप्पणी करताना आपण मुख्यमंत्र्यांवरती बोलतोय, आपण एका संवैधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तीबद्दल बोलतोय याचंही भान ठेवलं पाहिजे। दुसरी गोष्ट, एखाद्या गोष्टीवरती टीका करत असताना अश्लील भाषा किंवा चुकीचे शब्दप्रयोग नाही झाले पाहिजेत, कारण ते सार्वजनिकरित्या अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपली कमेंट जाते त्यावेळेस लोकभावना ही नकारात्मक होऊ शकते आणि त्यामुळे अशा पद्धतीनं चुकीच्या कमेंट करणं किंवा अश्लील भाषेमध्ये बोलणं ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, त्या गोष्टी होतात। त्यानंतर ज्यावेळेस आपण एखाद्यावरती कमेंट करतो त्यावेळेस आपल्याला तो अधिकार आहे का किंवा आपण ती का करतो याचाही विचार केला पाहिजे। आणि अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची ती म्हणजे आत्ता उद्धव ठाकरे यांनी सत्तेमध्ये पदार्पण केलेलं आहे, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर आता जवळजवळ महिनाभर त्यांचं मंत्रिमंडळच तयार होत नव्हतं, आता मंत्रिमंडळ तयार झालंय, आता त्यांची खातेवाटप होईल आणि त्याच्यानंतर मग ते कामाला सुरुवात होतील, म्हणजे आत्ता कुठेतरी कामाला सुरुवात झालेली। त्यामुळे उलट तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस विरोधी पक्षांनी यांच्या शपथविधीवरती सुद्धा एक आक्षेप घेतला होता किंवा अधिवेशनामध्ये सुद्धा किंवा त्याच्या अगोदर सुद्धा हे जे विरोधक मोठ्या मोठ्यानं विरोध करत होते ॲग्रेसिव्ह होत होते, तर हे सगळं पाहिल्यानंतर विरोधक आत्ता जे करतायत ते अत्यंत चुकीचं आहे, काहीही म्हणा पण आत्ता उद्धव ठाकरे यांच्याकडे संख्याबळ आहे, ते मुख्यमंत्री आहेत आणि आत्ता मुख्यमंत्री आहेत ना प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करणं ही गोष्ट योग्य नाही, त्यांना सत्तेमध्ये येऊ द्या, काम सुरू होऊ द्या आणि त्यानंतर काही दिवसानंतर जर काम सुरू झालं आणि जर तुम्हाला त्यांचं काम कामकार्य पद्धती पटली नाही तर तुम्ही त्यावरती बोलू शकता, पण अजून कामालाच सुरुवात झाली नाही, सरकारला सुरुवात झाली नाही आणि असं असताना सुद्धा जर टीका टिप्पणी होत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे। आणि म्हणून जे विरोधक आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की थोडा वेळ का होईना आपण मुख्यमंत्र्यांना दिला पाहिजे आणि नंतर जर काही अयोग्य वाटलं तर त्यावरती टीका टिप्पणी करायला काही हरकत नाही। ही झाली एक बाजू। दुसरी बाजू अशी आहे की आदरणीय पवार साहेबांवरती आजपर्यंत इतक्या वेळा टीका टिप्पणी झाली पण त्यांनी कधीही त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांनी जी उत्तरं दिली ती त्यांच्या कामातून उत्तरं दिली आणि म्हणून 50 वर्षापासून शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घुमतं आहे, गाजत आहे, सत्ता असो किंवा नसो ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे। मग पवार साहेब 50 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात का आहेत, त्याच्या अनेक कारणांमधलं हे एक कारण आहे, कारण त्यांनी विरोधकांना सुद्धा मान दिला, त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी सकारात्मक बनवलं आणि म्हणून ते राजकारणामध्ये इतक्या वर्ष टिकू शकले। शिवसैनिकांनी किंवा मनसेवाल्यांनी किंवा बाकीची जी मंडळी अशा पद्धतीने एखाद्याने आपल्यावरती टीका केली म्हणून आपण त्याला जायचं, त्याला मारायचं, त्याला विरोध करायचा, ह्या गोष्टी
करणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पवार साहेब 50 वर्ष टिकले याचं कारण काय होतं. आणि आता मला या लोकांना प्रश्न विचारायचा की तुम्ही आजपर्यंत कोणावरती टीका टिप्पणी केली नाही का, किंवा जे अशा पद्धतीने जाऊन मारहाण करतायत त्यांच्या प्रवक्त्यांनी आजपर्यंत कधीही कोणावर टीका केली नाही का? जर समजा तुम्हाला दुसऱ्यावर टीका करण्याचा अधिकार असेल तर तुमच्यावरती सुद्धा टीका करण्याचा अधिकार जनतेला आहे, ही गोष्ट आम्ही विसरता कामा नये. त्यानंतर अजून एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की विरोधात असताना केलेली टीका आणि सत्तेमध्ये असताना केलेली टीका याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे मध्यंतरी बघा, अजितदादा बोलले होते त्यावेळेस त्यांनी एक वाक्य किंवा एक शब्द चुकीचा वापरला तर एवढं मोठं वादंग निर्माण झालं होतं, पण त्याचवेळी जे विरोधात होते त्यांनी याहीपेक्षा जास्त चुकीचे शब्द वापरले, याहीपेक्षा जास्त चुकीची वाक्य वापरली, पण तरीही एवढं वादंग निर्माण झालं नाही. पण अजितदादांनी एक शब्द किंवा एक वाक्य उच्चारलं आणि वादंग निर्माण झाला, याचं कारण होतं कारण अजितदादा सत्तेमध्ये होते. असं असतानाही ते जेव्हा असं बोलतात त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होतो. उलट लोक विरोधकांना ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात, पण सत्ताधाऱ्यांनी जर असं वर्तन केलं, वागलं तर मात्र ते जनता स्वीकारत नाही. मग आता आजपर्यंत शिवसैनिक असतील, मनसे सैनिक असतील किंवा बाकीचे पक्ष असतील, या लोकांनी विरोध केला. विरोध केला हरकत नाही, विरोध करणं अत्यंत प्रखरपणे विरोध केला आणि तो केला पाहिजे, कारण विरोधात असताना विरोध केलाच नाही तर विरोधक कशासाठी, तर विरोध केला हरकत नाही. पण आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, आता तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं विरोधात असताना तुम्ही विरोध केला त्या पद्धतीनं आता तुम्ही सत्तेमध्ये असताना सुद्धा जर तुम्हाला कोणी विरोध करत असेल तर त्याला जर अशा पद्धतीनं जाणं आणि अशा पद्धतीनं मारणं ही गोष्ट कितपत योग्य आहे. आणि जर उत्तरच द्यायचं असेल तर ते कामातून उत्तर दिलं पाहिजे. विरोधक हे विरोध करणार, विरोधक हे प्रश्न विचारणार तुम्हाला, कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात. आज मला सांगा, उद्धव ठाकरेंना लोक प्रश्न काय विचारतील, कारण ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल लोक का बोलतील, कारण ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे, कारण ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे आणि सत्तेला लोक प्रश्न विचारतात. त्यामुळे जर अशा पद्धतीनं कोणी प्रश्न विचारत असेल आणि त्याच्यावर जर अशा पद्धतीनं मारहाण होत असेल किंवा टीका केली म्हणून मारहाण होत असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि त्याही पुढे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या गोष्टीमुळे तुमच्या बाजूनं 1% जर व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर 90% लोक नकारात्मक होतात. जे नकारात्मक होतात अशा पद्धतीच्या घटनांमुळे, कारण आता छोटी जरी गोष्ट घडली तरी ती सोशल मीडियावरती पसरते आणि सोशल मीडियावरून सगळीकडे ते पसरलेली असते. त्यामुळे किमान आता आपण सत्तेमध्ये आहोत आणि सत्ताधाऱ्यांनी उत्तर ही हाणामारीतनं द्यायची नसतात, ती त्यांच्या कामातून द्यायची असतात. आणि जी मंडळी टीका करतायत किंवा टिप्पणी करतायत त्यांनी सुद्धा आपली मर्यादा सोडली नाही पाहिजे. म्हणजे एका बाजूला टीकाकारांनी सुद्धा त्यांची मर्यादा सोडू नये आणि दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये असणाऱ्यांनी सुद्धा त्यांची मर्यादा सोडू नये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्तेमध्ये कोण आहे आणि विरोधात कोण आहे याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाही. जनतेला जनतेचे प्रॉब्लेम सुटले पाहिजेत, त्यांचे प्रॉब्लेम लोकांच्या समोर आले पाहिजेत, त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. आणि याच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे, विरोधकांनी सुद्धा काम केलं पाहिजे. पण हे केवळ कुठल्या तरी गोष्टीवरती विरोध करून ह्यांनी विरोध करायचा, त्यांनी हा मारहाण करायचे आणि अशा पद्धतीनं ह्या केस चालू ठेवायच्या, या गोष्टी योग्य नाहीत. आणि याची दखल वरिष्ठ घेतील अशी अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही. आणि इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत अशी अपेक्षाही आपण बाळगूया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.